नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चॅटच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 10वी आणि 12वी रिझल्टबाबत प्लसमध्ये मित्रांनो 10वीच्या विन्सिट या ठिकाणी महत्त्वाची बातमी आली 11वी ॲडमिशनबाबत, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आज चॅडूमध्ये बघणार आहोत। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक तुम्हाला महत्त्वाची अपडेट द्यायची आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। कारण विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे, त्याची तुम्हाला माहिती आज चॅडूमध्ये फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे, आणि तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच खाली दिलेल्या लाल बटनमध्ये क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्व सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला 95039332338 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आज काय नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचं आहे, आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवायचं आहे आणि तुमचे नाव तुम्हाला ठिकाणी लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी आपल्याला व्हॉट्सअपवरती ह्या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवतील आणि त्यांचं नाव लिहून पाठवतील, त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि जी काही नवीन अपडेट येईल ती तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात आहे। तर खूप सारे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन झाले आहे, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये फायदा घेत आहे। तुम्हालाही जॉईन व्हायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा आणि तुमचे नाव लिहून पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं जाणार आहे। किंवा सर्वात सोपं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी ह्या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली हा नंबर ठिकाणी सेव्ह करता येणार आहे। प्लसमध्ये मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या काही ठिकाणी नवीन भरत्या निघत असता त्याची तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते, जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकेल। ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे। जर तुम्हाला त्याची अपडेट हवी असेल तर सर्वांनी फक्त हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा आणि तुमचे नाव लिहून पाठवा, तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। प्लसमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल कोणत्याही परीक्षेबाबत, कोणत्याही तुम्हाला डाऊट असेल 10वी 12वी रिझल्टबाबत, सीईटी परीक्षेबाबत काही डाऊट असेल तर तुम्ही थेट आपल्याला व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता, आणि तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही हा नंबर जर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती ह्या नंबर तुमचे प्रश्न जर विचारले तर तुम्हाला त्या ठिकाणी क्विकली रिप्लाय मिळणार आहे। म्हणून सर्वांनी हा नंबर सेव्ह करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही त्या थेट आपल्याला व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊन तुमचे संपूर्ण डाऊट विचारू शकता। म्हणून सर्वांनी हा नंबर एक स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकता। आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी आले प्रोपदी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। पहिल्या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो 10वीच्या विनसाठी, म्हणजे मित्रांनो जे विद्यार्थी आता 10वी ठिकाणी पास होतील आणि 11वी जातील अशा विनसाठी पहिली महत्त्वाची अपडेट आहे। आणि दुसरी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो की 10वी आणि 12वीच्या निकालाबद्दल तुम्ही ठिकाणी पाहू शकता। 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागणार याविषयी तुम्हाला माहिती आज चॅडमध्ये मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, ठिकाणी एबीबी माझा त्या ठिकाणी आलेली महत्त्वाची बातमी तुम्ही ठिकाणी बघू शकता। तर या बातमी सांगितलेलं आहे बघा, 10वीच्या विद्यार्थ्यांना लक्ष द्या, 11वी प्रवेशाचे सराव अर्ज भरण्यासाठी मित्रांनो आजपासून सुरुवात झालेली आहे। तर बघा, निकालाकडे मित्रांनो लक्ष लागून असलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो 11वी प्रवेशाच्या अनुषंगाने आजपासून मित्रांनो सराव अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील मित्रांनो महाविद्यालयांमध्ये 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करावी लागणार आहे। 11वी प्रवेश अर्जासाठी 23 मे ते 27 मे दरम्यान मित्रांनो अर्ज अडकिनी सराव अर्ज घेतले जाणार आहेत। म्हणजे मित्रांनो अडकिनी तुम्ही जर बघितलं तर 23 मे ते 27 मे दरम्यान तुम्ही अडकिनी सराव अर्ज करू शकतात। तर मित्रांनो 30 मेपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, तुम्ही पाहू शकता। म्हणजे मित्रांनो अडकिनी अगोदर तुम्हाला 11वीचं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला अडकिनी अगोदर सराव फॉर्म अडकिनी भरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अडकिनी अनुभव येऊन जाईल की अडकिनी फॉर्म कसा भरायचा आहे ओरिजिनलमध्ये। तर आता अडकिनी 30 तारखेपासून तुमचं अडकिनी ओरिजिनल प्रत्यक्षमध्ये जो काही फॉर्म असतो तो फॉर्म अडकिनी भरायला सुरुवात केली जाणार आहे। म्हणून 30 मेपासून तुम्हाला अडकिनी ओरिजिनल फॉर्म भरायचा आहे ॲडमिशनसाठी, पण त्याच्या अगोदर 23 ते 27 मे दरम्यान तुम्ही अडकिनी सराव करू शकता। आता बघा, विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करणे नंतर अर्ज भरायचा सराव आधी 23 ते 27 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे। मॉक डेमो नोंदणी 27 मेपर्यंत अडकिनी करता येणार आहे, तुम्ही पाहू शकता। म्हणजे मित्रांनो हा डेमो फॉर्म तुम्हाला ठिकाणी भरायचे, यावरून तुम्हाला ठिकाणी अनुभव येऊन जाईल। आता 11वी प्रवेश मित्रांनो सराव अर्ज तुम्हाला ठिकाणी भरायचं कसं आहे याची तुम्हाला संपूर्ण माहिती मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली आहे। आता बघा, विद्यार्थ्यांना मित्रांनो 10वीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी 11वी प्रवेश अर्जाचा एक
तुम्ही देखील पाहू शकता मित्रांनो, 11वी अर्जाचा भाग 1 30 मे रोजीपासून अडकीने भरायचा आहे। तर मित्रांनो 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा भाग 2 भरायचा आहे। आणि मित्रांनो भाग 2 मध्ये विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीची कनिष्ठ महाविद्यालय निवडून पसंतीक्रम नोंदवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला देखील कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे हे तुम्हाला भाग 2 मध्ये भरायचे आहे। 10वीचा निकालानंतर मित्रांनो भाग 2 भरण्यास सुरुवात होणार आहे। आता तुम्ही जर बघितलं तुमचा जो निकाल असतो 10वीचा, तो निकाल देखील जाहीर झाल्याच्यानंतर तुम्हाला देखील भाग 2 भरायचा आहे। आता 10वीचा जो निकाल असेल तो निकाल देखील कधी लागणार आहे, तर एक्सपेक्टेड डेट आहे मित्रांनो 20 जून नंतर तुम्ही ठिकाणी तुमचा फॉर्म भरू शकता। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं आहे या वर्षीपासून प्रवेश प्रक्रियेत बदल केले जाणार आहे। तर कशा प्रकारे 10वी परीक्षेचा निकाल मित्रांनो जाहीर झाल्यानंतर भाग 2 भरून त्यानंतर दरवर्षीप्रमाणे 3 नियमित फेऱ्या होतील, तुम्ही ठिकाणी पाहू शकता 3 नियमित फेऱ्या होतील आणि त्यानंतर एक विशेष फेरी राबवली जाईल। या चारही फेऱ्यांमध्ये जर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर मित्रांनो प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे आणि ह्या यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि यंदाच्या वर्षापासून प्रथम येणाऱ्यास मित्रांनो प्रथम प्राधान्य ही फेरी रद्द करण्यात आली आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे मित्रांनो प्रथम येणाऱ्यासाठी जी प्रथम प्राधान्य ठिकाणी ही फेरी राबली जात होती ती या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे। आता बघा मित्रांनो 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागेल हा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे। तर बघा 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचे मित्रांनो पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले, तुम्ही बघू शकता 10वी आणि 12वीचे पेपर तपासणीचे काम आहे त्या ठिकाणी पूर्णपणे जवळपास ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। आता मित्रांनो 10वी आणि 12वी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे, म्हणजे मित्रांनो तुमची जे उत्तरपत्रिका असतात ते उत्तरपत्रिका चेकिंगचं जे काम आहे त्या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट झालं आहे। आता तुमचे उत्तरपत्रिका ठिकाणी पाठवण्यात आले निकाल तयार करण्यासाठी, म्हणजे मित्रांनो तुमच्या ठिकाणी आता निकाल तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे 10 जूनपर्यंत 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून 10वीचा निकाल मित्रांनो 20 जूनपर्यंत जाहीर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर तुम्ही ठिकाणी पाहू शकता एक्सपेक्टेड डेट तुम्हाला सांगितलेलं आहे 10 जूनपर्यंत 12वी बोर्डाचा निकाल लागेल आणि 10वीचा निकाल 20 जूनपर्यंत ठिकाणी जाहीर केला जाईल अशी स्वतः माहिती वर्षी गाकोडे यांनी दिली होती। तर विद्यार्थ्यांनो यावेळी तुम्हाला ठिकाणी 2 महत्त्वाचे मेहनतचे बातमी दिले। पहिली महत्त्वाची म्हणजे मित्रांनो 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे तुम्हाला 10वीच्यानंतर 11वी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ठिकाणी डेमो फॉर्म भरण्यासाठी अपडेट दिली आहे। दुसरी अपडेट अशी मित्रांनो 10वी आणि 12वीचे निकाल कधी लागेल त्याची तुम्हाला ठिकाणी अपडेट मी प्रोव्हाइड केली आहे, कारण खूप साऱ्या दिवसांपासून विद्यार्थी एकच प्रश्न विचारते की सर रिझल्ट कधी लागणार, सर आम्हाला ठिकाणी 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा प्रकारे मी ॲडमिशन घेऊ शकतो, तर तुम्ही ठिकाणी ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता। तुम्हाला ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे आणि जे फॉर्म भरायची तारीख आहे मित्रांनो ती 30 तारखेपर्यंत तुम्हाला ठिकाणी 30 मेपासून तुम्हाला ठिकाणी ओरिजिनल फॉर्म भरायचे हेही तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे। आणि खूप सारे दिवसांपासून ठिकाणी विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारत आहे, व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे, प्लसमध्ये मित्रांनो इंस्टाग्रामवरती मेसेज करत आहे। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करा, इंस्टाग्रामवरती जा त्या ठिकाणी फॉलोही करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्न असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता, तुमचे संपूर्ण डाऊटचे उत्तर त्या ठिकाणी क्विकली तुम्हाला मिळत असतात। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, तुमचे संपूर्ण प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।